ठाण्यात हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह 12 जणांना शुक्रवारी ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं तेव्हा आव्हाडांनी गंभीर आरोप केलेत. दरम्यान पोलिसांनी आव्हाडांना न्यायालयात आणलं तेव्हा नातेवाईकांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केलेत. पोलिसांवर दबाव आणण्यासाठी चाणक्याकडून 100 फोन येत होते असा गंभीर आरोप आव्हाडांनी केलाय. हा चाणक्य कोण याची सध्या आता चर्चा सुरू आहे. आव्हाड म्हणाले की मला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर आहे. मला अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव आहे. मला अटक व्हावी म्हणून पोलिसांना चाणक्यांचे वारंवार फोन येत होते असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. त्यामुळे आता एकच खळबळ उडाली असून कोणत्या चाणक्याला आव्हाड यांना या प्रकरणात अडकवायचं आहे असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय. दरम्यान अटक करताना नियमांचं पालन केलं गेलं नाही, प्रोटोकॉल पाळला गेला नाही असंही आव्हाड यांनी म्हटलंय. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या जामिनावर सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आव्हाड यांचे वकील प्रशांत कदम यांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद केलाय. आव्हाड यांच्या विरोधात लावण्यात आलेली 11 कलमं चुकीची आहेत. तसंच ठाणे जिल्ह्यात 7 लावलं जात नाही तरीही हे कलम लावण्यात आलंय त्यामुळे ही कारवाई हेतुपुरस्सर करण्यात आल्याचा युक्तिवाद कदम यांनी केलाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.